राजकारण ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे अगदी दोन दिवसापूर्वी अजित पवार त्यांच्याबरोबर नऊ मंत्र्यांनी म्हणजे त्यांच्या सगळं नऊ मंत्र्यांनी घेतलेली शपथ राष्ट्रवादीमधली फाटाफुटीची चर्चा होती आणि ताबडतोब एकाच दिवसामध्ये अजित पवारांनी जे पद रिकामं केलेलं आहे ते विरोधी पक्षनेतेपदावरून तेल तेल का आता काय म्हणता येईल त्याला खतखत सुरू झालेली आहे महाविकास आघाडीमध्येच आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की सत्ताधाऱ्यांच्या शिवाय जो पक्ष मोठा संख्येनं असतो त्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली जाते आणि एकूण विधानसभेच्या संख्येत त्या सभागृहाच्या संख्येच्या एक दशांशपेक्षा जास्त त्यांचे सदस्य असावेत अशी अपेक्षा असते ही सगळी पूर्तता काँग्रेस करते कारण काँग्रेसच्याकडे आता पंचेचाळीस खासदार आहेत म्हणजे महाविकास आघाडी नावाचं जे काही कडबळ दोन हजार एकोणीसमध्ये पवारांनी केलेलं होतं त्याच्यामध्ये शिवसेनेत फूट पडली सगळ्यात मोठा एक नंबरचा पक्ष होता त्याच्यानंतर नंबर दोनचा पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये फूट पडली किंवा आता खरा पक्ष कोणाचे हाच वाद सुरू आहे ना आता तिसरा जो पक्ष आहे ज्याच्यामध्ये अजून फूट पडलेली नाही पंचाळीस त्यांचे आमदार आहेत आणि त्यांनी लगेच दावा केलेला आहे की आम्हाला हे विरोधी पक्ष नेतेपद मिळालं पाहिजे म्हणजे त्यांनी दावा नाही केला अजून त्याच्या आधीच राष्ट्रवादीने दावा केला जितेंद्र आव्हाड यांना आम्ही कसे काय आमचे नेते काय त्यांनी म्हणजे जे पत्रात लिहिले आणि यांना यांची नियुक्ती विरोधी पक्ष नेता म्हणून करावी वस्तुत विधानसभेच्या अध्यक्षाच्याकडं तो निर्णय असतो की कोणाला विरोधी पक्ष नेता करायचा आहे आणि बऱ्याचदा असं होतं की ते सत्ताधाऱ्यांना विचारून आणि त्या सल्ला मसलत करून ते होतं आणि स्वाभाविकपणे जो मोठा पक्ष त्याचा नेता व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने काँग्रेसचे जे गटनेते आहेत बाळासाहेब थोरात ज्यांनी नंतर वक्तव्य केलं ते अपेक्षेप्रमाणे आणि संख्येप्रमाणे विरोधी पक्ष नेत्या व्हायला पाहिजेत पण राजकारण इतकं सरळ उरलेलं नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडी नावानं जे काही चालू होतं आणि हे पंचवीस वर्ष कसं टिकणार आणि काय काय सगळ्या गोष्टी तुम्ही केलं लक्षात घ्या त्याच्यामध्ये एक साधी गोष्ट अपेक्षित होती सत्ता गेल्याच्या नंतरही जर तुम्ही असं म्हणत होता सत्ता गेलेलीच आहे आता आपण एकमेकांच्या बरोबर नीट राहिलो तरच सत्ता मिळू शकते जे काही पोटनिवडणुकांमधून सुद्धा कसब्यासारख्या पोटनिवडणुकांसुद्धा मध्ये सिद्ध झालेलं होतं असं असताना जेव्हा सत्ता म्हणजे काय म्हणता येईल ही आहे जी सत्ता आलेली आहे ती जाताना दिसत नाही हे म्हणजे सगळ्यांनी आधी वल्गना केल्या होत्या की पंधरा दिवसात कोसळणार वीस दिवसात कोसळणार तीन महिन्यात कोसळणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर कोसळणार असं वारंवार सांगितलं गेलं त्याच्यामुळे त्या आशेला लावून बसले शिंक्याचं करी तुटतं आणि आपल्याला मिळतं बोक्याचं फावतं असं जे म्हणतात तसं ते बोक्या शिंक्याचं करी तुटणार हे आस लावून बसलेलं ला होतं आणि शिंक काही तुटायला तयार नाही त्या पद्धतीनं ना आता एकदा हे कळलं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार स्थिर झालेलं आहे ते काही आता हलायला तयार नाही असं म्हणल्याच्या नंतर यांचाच धीर सुटला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला गट फुटून सत्तेमध्ये सहभागी झाला किंवा त्यांचं म्हणणं आहे की आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे आता जो मुद्दा आहे विरोधी पक्षनेतेपदाचा पदाचा ताबडतोब आमची संख्या जास्त झाली की आता आम्हाला विरोधी पक्ष नेत्या पा, नेतेपद पाहिजे म्हणून काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आणि त्यांनी करायच्या आधी राष्ट्रवादींनी केल्या आता ह्याच्यातला सत्ता संघर्ष लक्षात घ्या म्हणजे सत्ता पाहिजे हे बरोबर आहे पण सत्तेचा एखाद दुसरा तुकडा सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद हे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेलं पद आहे त्याला तो सगळे प्रोटोकॉल जो आहे मुख्यमंत्र्यांसारखा सगळा प्रोटोकॉल विरोधी वी, पक्ष नेत्याला पण दिलेला आहे आणि त्याचा उपयोग करून घेऊन वैयक्तिक पातळीवरचे तर काय फायदे पाहिजेच आहेत ते करत पण आपला पक्ष आणि त्याच्यासाठी याचे फायदे करून घ्यावे लागतात घेता येतात याच्यामुळे प्रत्येकाचा त्याच्यावरती डोळा आहे बरं हे असं नाही की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपलेली म्हणून मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो जेव्हा शरद पवारांनी शिवसेना फोडली छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार तिकडे गेले काँग्रेसमध्ये कौ, त्यावेळेस भाजप आणि शिवसेना हे दोघं मिळून विरोधी पक्ष नेते होते आणि ने म्हणजे विरोधी पक्ष होता आणि मनोहर जोशी नंतर झालेले मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते होते त्यांचं ते पद म्हणजे एक का दोन काहीतरी आमदारांच्या संख्येमध्ये फरक आला ते, ते हीच अशी चला अशी घटना तेव्हा घडलेली आता राष्ट्रवादी फुटली तेव्हा शिवसेना फोडली होती याच पवारांनी त्यांनी शिवसेना फोडल्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या शिवसेनेच्या आमदारापेक्षा जास्त झाली आणि तातडीनं गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षाकडे अध्यक्षाकडे पत्र लिहून आता आम्ही सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहोत त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना विरोधी पक्ष नेते करण्यात यावं त्यांचे हो गटनेते म्हणून तसं ते करण्यात आलं म्हणजे हा जो सत्ता संघर्ष आहे हा प्रत्येकाच्या हाडी माणसी हाडी मासी रुजलेला जे म्हणतात ना तशातला प्रकार येतो तातडीनं ते विरोधी पक्ष नेतेपद ग्रॅफ केलं म्हणजे हिचकावून घेतलं भाजप आणि शिवसेनेतल्या सत्ता संघर्षात भाजपनी जेव्हा की त्यांचं अतिशय सख्य होतं नंतर ते सत्तेवरती आले आणि अक्षरशः दोन हजार एकोणीसपर्यंत ते टिकलं दोन हजार चौदाच्या विधानसभेचा अपवाद वगळता इतक्या दीर्घकाळ ही युती टिकली होती पण तरीही जेव्हा सत्ता पदाची वेळ आली तेव्हा गोपीनाथ मुंडेंना तो चान्स सोडला नाही दुसरं एक उदाहरण जे आहे ते म्हणजे जेव्हा दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाचे एकशे बावीस आमदार निवडून आले त्यांना स्वतःच्या जीवावरती सत्ता स्थापन करणं शक्य नव्हतं त्यांना किमान कोणाचा तरी पाठिंबा पाहिजे होता कारण की अजून तेवीस आमदारांची त्यांना गरज होती आणि शिवसेना तेव्हा अडून बसलेली होती अक्षरशः परिस्थिती अशी झाली की राष्ट्रवादी काँग्रेसनी मागितलेला नसताना पाठिंबा जाहीर केला त्यांनी अल्पमताचं सरकार स्थापनेचा दावा केला प्रत्यक्षात विधिमंडळामध्ये याच्या वती मतदानच झालं नाही म्हणजे आकडा समोर आला नाही गोंधळामध्ये आवाजी मतदानाने राष्ट्रवादी काँग्रेसनी वॉकआउट केलं होतं म्हणजे बाहेर जाणं पसंत केलं होतं आणखी त्यांची सोय व्हावी म्हणून पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये शिवसेनेने दावा असा केला होता मी जे आत्ताच्या संदर्भ सांगतो की आमचे सगळ्यात जास्त संख्या आहे विरोधी पक्षात विरोधी पक्षनेता आमचा असला पाहिजे रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा विरोधी पक्षनेते झाले होते ही दोन हजार चौदाची गोष्ट आहे त्याच्या पुढची गंमत अजून पुढं आहे जेव्हा पुन्हा शिवसेनेने सत्तेमध्ये जायचं ठरवल्याच्या नंतर ते सत्तेमध्ये सत्ते गेले आता आता विरोधी पक्षनेता कोण असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक्केचाळीस आमदार होते आणि काँग्रेसचे बेचाळीस आमदार होते एक आमदार जास्त आहे म्हणून काँग्रेसने दावा केला आणि राधाकृष्ण विखे पाटील तेव्हा काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता झाले म्हणजे विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता झाले होते सत्ता संघर्ष ही अशी गोष्ट आहे ना ते कोणाही त्याला सोडायला तयार नाही म्हणजे सत्तेचं जे छोटं मोठं पद आहे ह्याचा एक दुसरा एक अर्थ असा होतो की आता जो सत्ता संघर्ष चालू आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिसताना असं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गतमध्ये कसा वाद होता आणि तो कसा उफळ आला ही गोष्ट बरोबर आहे अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीसनी कोण कसा काय सूड उगवला अजित पवारचं जे जुनं प्रकरण होतं दोन दिवसाचं म मंत्रिमंडळ त्याच्यावर कसं त्यांना तोंडघाशी पडलं आणि त्याचा सूड आता कसा उगवलं हे सगळं ठीक आहे पण मी त्याला या निमित्तानं तुम्हाला दुसरा पैलू समोर आणतो आहे जो बाळासाहेब थोरा त्यांच्या वक्तव्याने पुढं आलेला आहे की हे शक्य नाही म्हणजे राष्ट्रवादीचा कोणी आमदार विरोधी पक्षनेता होणे शक्य नाही कारण की आमचा मोठा पक्ष आहे ह्याला एक दुसरी सूक्ष्म किनार आहे प्रत्यक्षामध्ये शरद पवारने जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस फोडली तेव्हा ते ती जे इंदिरानिष्ठ नाशिकराव त्रिरपुळेंच्या बरोबरती होते किंवा नंतर वसंतरावचा गट यशवंतराव सगट सगळे म्हणजे शरद पवारांचे गुरु असलेले ज्या समाधीच्या समोर जाऊन शरद पवारांनी आत्ताच दोन दिवसापूर्वी नाटकं केले या सगळ्या त्यांच्या पक्षातल्या संघर्षाच्या नंतर तेच यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील सगळ्याच्या सगळे दोन एकोणीसशे ऐंशीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर इंदिरा गांधींना जे प्रचंड बहुमत देशभरामध्ये मिळालं त्यांच्या लोकांचा त्यांच्याकडे कले म्हणून ते सगळे सामील झाले शरद पवार तेव्हा बाहेर होते शरद पवारने समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला पुलोद नावाची आघाडी केली ऐंशीची निवडणूक नंतरची पंच्याऐंशीची विधानसभा निवडणूक चौऱ्याऐंशीची लोकसभा या सगळ्या गोष्टी विरोधी आघाडीकडून लव लढवल्या तेव्हा आधीचे दोन काँग्रेसचे जे गट होते ते दोन्ही एकत्र येऊन सगळे इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये विलीन झाले होते यशवंतरावांचं गट आता लक्षात घ्या हा जो सगळा संघर्षाचा मुद्दा आहे काँग्रेसमधला तेव्हाचा जो आता समोर येतोय विरोधी पक्ष नेतेच्या ह्या मारा, मारामारीतून खदखदीमधून तेव्हापासून शरद पवारांच्या विरोधातला एक इंदिरा निष्ठांचा गट ज्याच्यामध्ये स्वतः पृथ्वीराज चव्हाण जे तीन वर्षानंतर मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांनी फायली कशा लटकवल्या म्हणून या शरद पवारांनी अतिशय वाईट पद्धतीनं हाताला लकवा झालाय का सह्या करता येत नाहीत का होती असा एक शेरा शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत मारला होता इतकंच नाही अगदी दोन महिने राहिले असताना त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला दोन हजार चौदाला आणि महिन्या दोन महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावं लागली त्याच्यामुळे पृथ्वीराज चव्हाण त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण आणि म्हणून नंतर अशोक चव्हाण हे सगळे इंदिरानिष्ठ आणि जे शरद पवारांचे विरोधक किंवा हे विखे घराणं बाळासाहेब विखे असो राधाकृष्ण विखे असो आणि विखे घराणं शरद पवारांच्या विरोधामध्ये होतं काँग्रेसमध्ये जेव्हा त्यांचं तिकीट काँग्रेस राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये ते तिकीट त्यांना मिळालं नाही हा राग डोक्यात ठेवून मग त्यांनी शेवटी काँग्रेस पक्षच सोडला कारण की शरद पवारांचा तो कच्छपी लागलेला होता म्हणून आणि जे बाळासाहेब थोरात कालपर्यंत काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या बाजूचे होते समजा अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे जसे विरोध होते किंवा पतंगराव कदम विरोध होते आणि त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम विलासराव विरोधात म्हणून त्याच्यानंतर अमित देशमुख आणि बाकीचे या सगळ्या शरद पवारांच्या विरोधागट विरोधी गट जो काँग्रेसमध्ये आहे तो आता सक्रिय झालेला आहे आणि जे थोडेफार शरद पवारांच्या बाजूनं होते बाळासाहेब थोरात तेही आता आपल्याला हे विरोधी पक्षनेतेपद पाहिजे असेल तर आपल्याला राष्ट्रवादीशी भांडण घेतलं पाहिजे या तयारीत झालेल्या आहे त्याच्यामुळे लक्षात असं येतं की सत्तेचा कुठलाही छोटा मोठा तुकडा असो तो जर पाहिजे असेल तर सगळ्यांचा जो काही सत्ता लालसा आहे ती वरती येते कोणीही त्यासाठी त्याग करायला तयार होत नाही हे ज्या देवेंद्र फडणवीसवरती आरोप करायला त्यांनी पक्षानं सांगितलं त्याच्यामुळे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं किंवा विरोधी पक्षनेते पद स्वीकारून ती त्या पद्धतीनं आपलं प्रत्यक्ष काम करून दाखवलं आणि आपण कसे काय सक्षम असे विरोधी पक्ष नेते आहोत त्याही काळात पक्षाला एक नंबरचं करून दाखवलं ह्याच्या नेमकं उलट ह्या सगळ्यांना फक्त स्वतःची पदं पाहिजे आहेत पक्षासाठी काम करायला कोणी तयार नाही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाच्या ह्याच्यावरून जो आता एक खतखत आणि संघर्ष सुरू झालेला आहे दोन तीन दिवसात किंवा हे अधिवेशन जेव्हा तोंडावरती आहे पावसाळी अधिवेशन त्यानिमित्ताने ह्याचाही निकाल लागेल शक्यता अशी आहे की संख्येप्रमाणे काँग्रेसला ते विरोधी पक्ष नेतेपद मिळायला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद